महायुतीत घटक पक्ष असलेले शिवसेनेचे सिंदखेड राजाचे उमेदवार शशिकांत खेडेकर जे आपल्या सोबत आहेत, भाऊ काय सांगाल, शिवसेनेनं आपल्याला उमेदवारी दिली, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया असते? मला उमेदवारी मिळणार याची मला पूर्व कल्पना, म्हणजे मला माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स होता की मी या मतदारसंघामध्ये 2014 ते 2019 आमदार असताना आणि 2019 ते 2024 आमदार नसताना या मतदारसंघातील जनतेची जी कामं केली, विशेषतः विकासाची जी कामं केली, रस्ते असतील, नदीवरचे बंधारे असतील, शेत रस्ते असतील, त्यामुळे मला पूर्ण विश्वास होता. मुख्यमंत्री सहायता निधी, आज महाराष्ट्रामध्ये मंगेश चिवटे त्याचे सर्वे सर्व आहेत, त्यांना एक प्रश्न करा, फोन करून विचारा, या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ कोणत्या आमदाराने घेतला? ते म्हणतील आमदारने, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकरनी सर्वाधिक केसेस मुख्यमंत्री सहायता निधीवर मंजूर केल्या. मी जेव्हाही मुंबईला जातो तर पहिले 7व्या मजल्यावर जातो, 1 तास मी आणि माझा पीए तिथे घालवतो, केस मंजूर केल्याशिवाय काय त्रुटी येते पाहून मी त्याकडे बाहेर पडतो. आणि सर्व समाजाच्या लोकांना न्याय दिला, मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, बंजारी असतील, बंजारा असतील, माळी असतील, असं काही भेदभाव नाही केला. जो गोरगरीब माझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने आला त्याला मी त्या ठिकाणी सहायता निधी म्हणून अशी एक नाही अनेक कामं केली आणि त्यामुळे मला विश्वास होता की उमेदवारी मलाच मिळेल. पुन्हा एकदा आज हा विषय समोर आला आहे की महायुतीतीलच घटक पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाकडून देखील या ठिकाणी उमेदवारी दाखल केली जात आहे, त्याबद्दल अजित पवारच्या गटामध्ये किती कार्यकर्ते राहिले हो? मी काल मुख्यमंत्र्यांना म्हटलं, अजित पवार गटाच्या लोकांनी जर आता सिंदखेडाच्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा जर मेळावा ठेवला 100च्यावर पब्लिक आली तर मी उमेदवारी वापस केली. आहे ताकद? एकमेव जिल्हा अध्यक्ष नाझीर काजी हे जर सोडलेत, मी आज स्टेजवर बोललो की बाबा इथं कोणी राष्ट्रवादीचं अजित पवार गटाचं कोणी कार्यकर्ता असेल तर नाव सांगावं, कोणीच नाही, आज ती येऊ शकणारही नव्हती बेमानी केल्यामुळं. आणि कोणीच नाही राहिलं ना, घासून पुसून सगळे गेले ना, आणि नाझीर काजी पण कशासाठी थांबले इथे? डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या विरोधात लूज उमेदवार त्या ठिकाणी देवा, हे षड्यंत्र रचलं गेलं ना, त्याला आमच्या मुख्यमंत्र्यांनी भीक घातली नाही आणि म्हणून असं पाठीमागून वार त्यांनी आमच्याकडे करण्याचा हा प्रयत्न आहे, पण यशस्वी होणार नाही. केंद्रीय बँक वाचवण्यासाठी 300 कोटी रुपयाचा निधी घेईपर्यंत जे आमदार आहेत शिंगणे साहेब ते गेले गेले आणि ते परत आले असं बोललं जाते. अरे मूळ मुद्दा हा आहे की स्वर्गीय भास्करराव शिंगणे साहेबांचा जिल्हा अध्यक्ष बँकेचे होते, तो कार्यकाळ किती सुवर्ण होता. 300 कोटी रुपये भीक मागण्याची वेळ कोणा आणली हो? यांनी बँक बुडवली, पैसे खाल्ले त्याच्यामध्ये, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आणि त्याच्यासाठी 300 कोटी आणण्यासाठी कॉलर टाईट करतात की मी अजिदार त्या ठिकाणी गेलो. आता जाऊ त्या बोलता येत नाही मला, शब्द माझी सवय नाही ती, परंतु चोऱ्या त्यांनीच करायच्या आणि पैसे आणले याच्यासाठी कॉलर बी टाईट करायची आणि काम झालं की लगेच तिकडं जायचं. तिकडं जाण्याचं कारण तुम्हाला लवकरच कळणार. काय काय आव्हानं असणार? आव्हानं काय? मला आव्हानच नाही, या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना आणि नसताना केलेली विकास कामं, या मतदारसंघामध्ये त्यांनी वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरून प्रत्येक निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आताही त्यांची ती टॅक्टिक्स आहे, माझ्याला मला मिळणारी मतं कशी डायव्हर्ट करायची याचं त्यांना चांगलं नॉलेज आहे, त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. परंतु या मतदारसंघातली जनता आता जाती वाजायला भीक घेणार नाही, काम करणार, सर्व समाजाचे लोक मदत करतील, निवडून देतील असा मला विश्वास आहे. या मतदारसंघातील जातीयवादी जे बीज या ठिकाणी रोवल्या गेले आहेत किंवा या याला थारा आता येथील जनता देणार नसल्याचं मत या ठिकाणी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे आणि विजयश्री आपलाच असल्याचं ते देखील बोलले आहेत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.